नमस्कार, मी पल्लवी। पल्लवी रेसिपीज अँड क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। कसे आहात सगळेजण? मस्त ना? तर चला, आज इथे मी प्रोटीनयुक्त खजुराचे लाडू बनवणार आहे। आणि अगदी याच पद्धतीने जर तुम्ही खजुराचे लाडू बनवले तर माझी खात्री आहे की अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण खूप आवडीने हे लाडू खातील। तर हे लाडू मी कसे बनवले ते तुम्हाला पाहायचं असेल तर आपला हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत राहा। तर चला इन्ग्रेडियंट दाखव दे। इथं मी 1.5 बाउल खजूर घेतलेली आहे। इथं बघा, यातला मी बिया काढून घेतलेले आहेत, साईडला बघू शकताय तुम्ही। इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, या बाउलने मी 2 बाउल गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। इथं मी 1/2 बाउल वाळलेलं खोबरं असं मोठं मोठं खिसून घेतलेलं आहे। इथं 1/2 बाउल मी बदामाचे काप घेतलेत, हे बघा मी कट करून घेतलेलं आहे ते। इथं 1/2 बाउल मी काजूचे काप करून घेतलेत। इथे एक मोठा चमचा मी वेलदोड्याची पूड घेतलेली आहे। आणि इथं मोठे 2 चमचे मी गुलकंद घेतलेले आहे। गुलकंद हे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर घाला, नसेल तर काही हरकत नाही। आणि इथं आपण तूप घेतलेलं आहे, कारण आपण लाडू हे पूर्ण तुपामध्येच बनवणार आहे। तर आपण करून बघूया। इथं मी आता तूप ॲड करून घेते पॅनमध्ये। तूप आपलं असं छान मस्त गरम झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये काजू आणि बदाम असं हलकंसं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण त्याला परतून घेणार आहे। लो टू मीडियम फ्लेमवरतीच मी हे परतून घेतले। आता याच्यामध्ये मी खोबरंसुद्धा ॲड करून घेतलेलं आहे, इथं बघू शकताय। खोबरं आपल्याला जास्त लालसर होऊ द्यायचं नाही आहे, हे बघा आता मी काढून घेतलेलं आहे। आता परत मी पॅनमध्ये तूप ॲड करून घेतले। आता इथं आपण हे गव्हाचं पीठ मस्त असं भाजून घेणार आहे लालसर रंग येईपर्यंत। याच्यामध्ये आपण आणखीन तूप ॲड करणार आहे। गव्हाचं पीठ आपल्याला छान मस्त असं भाजून घ्यायचं आहे। ते छान जर नाही भाजलं लालसर रंग येईपर्यंत तर ते आपल्या टाळ्याला चिटकतं खाताना। तर हे बघा, इथं बघू शकताय तुम्ही किती मस्त कलर आला आहे। आता इथं मी परत तूप ॲड करून घेते। आणि याच्यामध्ये ही जी आपण खजूर घेतली होती ती खजूर मी याच्यामध्ये ॲड करून घेतलेली। आता खजूर पण आपल्याला अशी मस्त परतून घ्यायचे। आता याच्यामध्ये मी गुलकंदसुद्धा ॲड केलेलं आहे, तर बघू शकताय तुम्ही मीडियम फ्लेमवरतीच मी हे सगळं व्यवस्थित तुपामध्ये परतून घेते, तर बघू शकताय तुम्ही। हे बघा, आता मी तुम्हाला जवळून दाखवते, हे बघा किती मस्त झालेलं आहे। तर हे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। ह्याला आता आपण छान असं बारीक करून घेणार आहे। इथं बघू शकताय तुम्ही एकसारखं असं करून घेतलेलं आहे मी। आता आपण करून बघणार आहे। तर हे पीठ आणि सगळे ड्रायफ्रुट्स मी अगोदरच एकत्र काढून घेतले होते। आता याच्यामध्ये हे आपण खजूर आणि गुलकंद जे बारीक करून घेतले ते सगळं ह्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे। आपण इथं खजूर घालून लाडू बनवणार आहे ना, त्याच्यामुळे मी इथं गूळ किंवा साखर काहीही यूज केलेलं नाही आहे। हे जरा गरम आहे, ह्याला आपण असं छान मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित। हे बघा, तुम्ही बघू शकता इथं। आता याच्यामध्ये मी वेलदोड्याची पूडसुद्धा ॲड करून घेते। कलरसुद्धा किती मस्त दिसतो आहे बघा तुम्ही इथं। आणि जर तुम्हाला जर हे सारण असं खूप फडफडीत झालं असं वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये तूप ॲड करूनसुद्धा ते लाडू बनवून घेऊ शकताय। इथं बघा, तुम्हाला दाखवते मी किती सहज आपले लाडू बनत आहेत, हे बघा तुम्हाला दाखवते मी। आणि नॉर्मली आपली लहान मुलंही खजूर वगैरे अशा गोड गोष्टी जास्त खायला नको म्हणतात ना, तर त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारचे लाडू बनवून त्यांना खायला देऊ शकताय। हे बघा, असेच मी इथं सगळे लाडू बनवून घेतलेले आहेत। आता ह्याला मी थोडंसं गार्निश करून घेते।
आता मी तुम्हाला याच्यामधला एक लाडू फोडून दाखवते जवळून अगदी. इथं बघू शकताय, बघा तुम्ही किती मस्त दिसत आहेत आणि किती सॉफ्ट बनलेले आहेत ते. हे बघा, आहे असं जरी प्रेस केलं तरी तो आपला लाडू आहे असा परत बसतो आहे. तर तुम्ही नक्की या पद्धतीने लाडू बनवून बघा. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे मी परत अजून आणखीन वेगवेगळ्या नवीन नवीन रेसिपी घेऊन येईन तुमच्यासाठी. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.